नांदेडचे बिल्डर संजय बियाणींच्या हत्येमागे खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंग रिंदा याचाच हात असल्याचं समोर आलंय. पोलीस तपासातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणामध्ये सहा आरोपींना अटक करण्यात आली असून सर्वच आरोपी हे नांदेडमधले आहेत. नांदेडचे विशेष आयजी निसार तांबोळी यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे. बियाणी हत्येचा सहा राज्यात तपास केल्याचं तांबोळींनी यावेळी सांगितलंय. तर बियाणींची हत्या ही खंडणीसाठी करण्यात आल्याचंही पोलीस तपासातून समोर आलंय. उल्लेख सर्वतः आम्हाला तपासच्या यशामध्ये करावा लागेल, परंतु हे जाणणं याच्यामध्ये आवश्यक आहे की सहा नांदेडचे आहेत आणि यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून आम्ही अरेस्ट केलेली आहे. याच्यामध्ये हे अजून स्पष्ट नाही होणार. ही कॉन्स्पिरेसी आहे, त्याच्यामुळे मी सांगितलं आपल्याला की हे कॉन्स्पिरेसी आहे आणि कॉन्स्पिरेसी जी आहे ती प्रूव्ह करण्यासाठी याच्या बरेच लिकेजेस आहेत, ते प्रूव्ह करणं आवश्यक आहे आणि त्याला थोडासा वेळ लागतो. वापरण्यात आलेले शस्त्र अजून याच्यामध्ये मिळालेले याच्यासाठी नाही आहेत की जे फायरर आहेत त्यांचं आम्ही नाव डिस्क्लोज केलेलं नाही आहे, परंतु आमची सर्वावर नजर आहे. ते अजून बाहेर आहेत, त्यांना बाहेरून हायर केलं होतं, ते या राज्याचे.